बारस्कर यांच्या आरोपांवर सरांगे पाटलांनी पलटवार केला आहे. अजय बारस्कर यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप सरांगे पाटलांवर केले होते, त्याच्यावर आता सरांगे पाटलांनी प्रतिउत्तर दिलं आहे. प्रसिद्धी मिळावी म्हणून सरांगे शिव्या देतात असं बारस्करांनी म्हटलेलं आहे. मनोज सरांगे हे एकेखोर आहेत, माझी हत्या झाली तरी मी खरंच बोलणार असंही बारस्करांनी म्हटलेलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यामध्ये मनोज सरांगे हे एकेखोर आहेत आणि प्रसिद्धी मिळावी म्हणून ते शिव्या देतात असं सुद्धा बारस्करांनी म्हटलेलं आहे. तर माझी हत्या झाली तरी मी खरंच बोलणार असंही बारस्कर म्हणाले. हो, मी समाजासाठी एकेखोर आहे, सरांगे पाटलांनी असं उत्तर दिलंय. तर मनोज सरांगेंनी अजय बारस्कर यांच्यावर पलटवार केल्याचं पाहायला मिळालं. मी असं म्हणतात का तुम्हाला आत्ताच का झालं, तुम्हाला जरांगे हेकेखोर होता हे तुम्हाला माहिती होतं, तुम्ही आत्ताच का बोलले? मी आत्ता बोललो नाही, मी साधारण 3 दिवसापूर्वी माझ्या मनातली जी खदखदी ती एका छोट्याशा युट्यूबच्या चॅनेलवर टाकली आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये कोट्यावधी लोकांनी अनेक पोर्टलवरती गेली आणि कोटी लोकांच्या पुढे ती लोकांनी पाहिली. मला हजारो फोन आले, 2 प्रकारचे फोन आले, समर्थनाचे फोन आले आणि शिव्या शाप देणारे दोन्ही फोन आले. मी एकेकोरपण आहे, मी ओढितो समाजाची, समाजासाठी एकेकोर आहे मी. यांचं म्हणणं सगळ्याला गुंडळून धराव सांभाळून चोंबळून तू चोळेव ना, मी नाही. मी एकेकोर नाही, मी समाजाकडून खोटं नाही बोलत. नाही नाही, ते मुद्दाम सांगणं आता गरजेचं आहे की मी समाजाकडूनच समाजासाठी एकेकोर आहे, मी समाजासाठी कट्टर आहे, मी समाजाकडूनच वाढणार, तुमच्या स्वार्थासाठी नाही वाढणार. फक्त जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालू नको. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.